अहमदनगर जिल्ह्यातील शिंगणापूरच्या बहुचर्चित गणेश भूतकर हत्याकांडातील मुख्य आरोपी पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आलंय या प्रकरणी अविनाश बानकर आणि त्याचा साथीदार गणेश सोनवणेला पोलिसांनी ताब्यात घेतलाय या प्रकरणी मयत गणेशचा भाऊ रामेश्वर याने सोनई पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती हा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला होता स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या गुन्ह्यात आधी पाच आरोपींना अटक केली आहे मात्र मुख्य मारेकरी बाणकर हा दहा महिन्यांपासून फरार होता अखेर बाणकर आणि त्याचा साथीदार सोनवणे हा मुंबईमध्ये लपला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिलीप पवार यांना मिळाली होती पथकाने सात ते आठ दिवस मुंबईत बाणकर याचा शोध अखेर शनिवारी मुंबईतून दोघांना अटक केली आहे घटना घडल्यापासून बांधकर फरार होता तो एका ठिकाणी राहत नव्हता त्यामुळे पोलिसांनाही त्याच्या ठिकाणांचा अंदाज येत नव्हता तो काही दिवस तामिळनाडू राज्यात विविध ठिकाणी राहत होता मुंबईत येताच स्थानिक गुन्हे शाखेला त्याची खबर मिळाली त्यानंतर सापळा रचून त्याला अटक करण्यात आली आहे शालिनी प्लस साठी सुजित गायकवाड अहमदनगर